Hello friends, good morning. I am Kapse sir, 11th class, subject English. We have started prose section. Actually, we have completed the lesson 3.1, The Call of the Soil, A Scent of Rice. Matichi Saad, Tandalacha Sugandha. Venkateshwaran Iyer is a famous writer, and we have seen his lesson, The Call of the Soil. Friends, after completing icebreakers, introduction of the writer, then the text, we have to complete brainstorming. Look at the page 31. You have text, I think. If you have not text, see the screen. अपन या 3.1 द कॉल ऑफ द सॉइल या लेसन का ब्रेन स्टॉर्मिंग भाग पहात आहोत. दिस इज द लास्ट वीडियो, लास्ट लेक्चर ऑन दिस लेसन. सो बी केयरफुल एंड कंप्लीट द वर्क. टेक अ नोटबुक, टेक अ पेन, राइट डाउन सम इम्पॉर्टंट पॉइंट्स, नोट्स. यू शुड टेक रनिंग नोट्स. आई एम गोइंग टू एक्सप्लेन questions and answers. I am going to explain activities and its solution. So look at the first activity, A1. Read the extract, its arth, passage, para, paragraph. Read the extract and state whether the following statements are true or false. Correct the false statements. Khalil vakya vacha. अगोदर तुम्ही टेक्स्ट वाचा, टेक्स्ट वाचल्यानंतर वाक्य वाचा. बरोबर आहेत की चुकीचे आहेत ते सांगा. जर वाक्य चुकीचे असतील तर त्याला दुरुस्त करा. फर्स्ट सेंटेन्स, ग्रोविंग इन अबंडन्स. अबंडन्स याचा अर्थ मुबलक प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणामध्ये. ग्रोविंग इन अबंडन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन द क्वालिटी ऑफ द क्रॉप. हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे ते तुम्ही सांगायचे आहे. पहा की या ठिकाणी मुबलक पीक घेणे महत्त्वाचे आहे असं म्हटलं आहे. पिकाच्या गुणवत्तेपेक्षा, त्या धान्याच्या गुणवत्तेपेक्षा मुबलक प्रमाणात पीक घेणे महत्त्वाचे आहे असे म्हटले. तर हे वाक्य चुकीचे आहे. दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. वी हॅव टू करेक्ट इट. राईट डाऊन द करेक्ट स्टेटमेंट. गुणवत्ता ही महत्त्वाची आहे. पिकाची गुणवत्ता ही पिकाच्या मुबलकतेपेक्षा, उत्पन्नापेक्षा महत्त्वाची आहे. द क्वालिटी ऑफ द क्रॉप इज मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रोविंग इन अबंडन्स. सेकंड सेंटेन्स, द ऑथर वॉन्टेड टू ग्रो द देसी व्हरायटी ऑफ राईस. लेखकांना स्थानिक, स्वदेशी त्या भागातील तांदळाची व्हरायटी त्या ठिकाणी वाढवायची होती, लावायची होती. बरोबर वाक्य आहे. दिस इज अ ट्रू स्टेटमेंट. द ऑथर वॉन्टेड टू ग्रो द देसी व्हरायटी ऑफ राईस. ट्रू. थर्ड, द ऑथर डिड नॉट सक्सीड इन फाइंडिंग कसबाई. कसबाई हा तांदळाचा प्रकार आहे, जात आहे, वाण आहे. आणि मग हे कसबाई जातीचे बियाणे शोधण्यामध्ये, मिळवण्यामध्ये लेखकाला यश आले नव्हते. तर हे वाक्य चुकीचे आहे. दिस इज अ फॉल्स अँड यू हॅव टू करेक्ट इट. तर शेवटी आपण पाहिलं की लेखकाने कसबाई हे बियाणे, तांदळाची जात, हा तांदूळ शोधून काढला. द ऑथर फायनली सक्सिडेड इन फाइंडिंग कसबाई. दिस इज द करेक्ट आन्सर. द ऑथर फायनली सक्सिडेड इन फाइंडिंग कसबाई. नाव फोर्थ सेंटेन्स, डी. लुक द डी. द अरोमा ऑफ द देसी राईस वूड स्प्रेड अराउंड द विलेज. ता अरोमाचा अर्थ सुगंध त्या देसी कसबाई तांदळाचा सुगंध सर्व गावभर पसरलेला असे किंवा पसरत होता. तर हे वाक्य अगदी बरोबर आहे. दिस इज अ ट्रू स्टेटमेंट्स. The aroma of the desi rice would spread around the village. Correct.
Now the next fifth sentence, E, read the E. Newer hybrid crops, Navin Sankarit Pike. Newer hybrid crops have a great appetite for chemicals. In Navin Sankarit Pikana, Rasayanik Khatachi Bhook Motya Pramanat Ahe. आणि हे वाक्य बरोबर आहे, कारण नवीन जे आपण हायब्रिड बियाणे पेरतो त्या हायब्रिड बियाणांना जास्त पाणी लागते, जास्त खते लागतात, जास्त कीटकनाशके फवारावे लागतात, आणि कितीही खते दिली तरी त्यांची भूक थांबत नाही. लास्ट सेंटेन्स या रीड देअर. द ऑथर इज ॲन एक्झाम्पल ऑफ रिव्हर्स मायग्रेशन. येस, करेक्ट सेंटेन्स, दिस इज अ ट्रू. मायग्रेशन म्हणजे स्थलांतर, आणि रिव्हर्स मायग्रेशन म्हणजे आपले गाव सोडून आपण मोठ्या शहरामध्ये उपजीविकेसाठी, उद्योग व्यवसायासाठी, करिअरसाठी जाता आणि मग परत येत नाहीत, तेथे स्थायिक होता. परंतु लेखकांनी शहरामध्ये त्या ठिकाणी कार्य केले, करिअर केले, आणि पुढील करिअरसाठी ते खेड्यामध्ये आले, म्हणून याला रिव्हर्स मायग्रेशन असे म्हणता येईल. आणि म्हणून हे वाक्य बरोबर आहे, द ऑथर इज ॲन एक्झाम्पल ऑफ रिव्हर्स मायग्रेशन. फ्रेंड्स, वी हॅव कम्प्लिटेड ए वन फर्स्ट ॲक्टिव्हिटी. नाव लुक ॲट द सेकंड पेज, पेज नंबर 32, अँड रीड द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इंटरेस्टिंग. कम्प्लीट द फ्लो चार्ट. आता येथे फ्लो चार्ट आहे, एक झाल्यानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी क्रिया, तिसऱ्यानंतर चौथी क्रिया. पाणी जसे पुढे धावते तशा पद्धतीने क्रमाने ज्या घटना घडत गेल्या त्या आपल्याला याच्यामध्ये पूर्ण करायच्या आहेत. कम्प्लीट द फ्लो चार्ट, कन्सिडर धिस ॲज ॲन एक्झाम्पल ऑफ नोट मेकिंग. हा एक नोट मेकिंगचा प्रकार असे समजून आपण या ठिकाणी फक्त पॉईंट्स घ्यायचेत, कंटेंट वर्ड्स घ्यायचे, वाक्य पूर्ण घ्यायच्या नाहीत. आणि कशावर आपल्याला हा नोट मेकिंगचा भाग फ्लो चार्ट कम्प्लीट करायचा आहे, पहा. डिस्कवरी ऑफ कसबाई राईस. व्यंकटेश्वरन अय्यर यांनी कशा पद्धतीने कसबाई राईस शोधून काढला, की जो कित्येक वर्ष त्या भागामध्ये नव्हता, कित्येक वर्ष त्या पेठ किंवा जवळचे असलेले जे काही गावं आहेत किंवा त्या ठिकाणी असलेले जे काही आदिवासी महामंडळ आहे किंवा ॲग्रिकल्चर ऑफिसर आहेत यांना देखील या गोष्टी माहिती नव्हत्या. लुप्त गेलेल्या, नामशेष होत असलेल्या आणि अतिशय दुर्गम भागात त्या ठिकाणी फक्त केवळ हे शिल्लक राहिलेले बियाणे शोधण्यामध्ये लेखकांना यश आले आणि त्यांचा प्रवास आपण याच्यामध्ये पाहायचा आहे. एप्रिल 2004 त्यांनी जमीन विकत घेतली, 2004 मुगाचे पीक घेतले, बरोबर एक वर्षाने पुढे त्यांनी तांदूळ किंवा भात लावायचे ठरविले आणि स्थानिक बियाणे, स्वदेशी बियाणे लावायचे ठरवल्यावर कसबाई राईस, कसबाई बियाणे हे लावायचे ठरवले. आणि मग पहा, फर्स्ट बॉक्स पाहत येते फ्लोचार्टमधील. एप्रिल 2005 स्टार्टेड हिज अ सर्च फॉर कसबाई राईस. करेक्ट. पुढे काय घडले मग, कसबाईची शोधाशोध त्यांनी खेडेगावामध्ये केली, सभोवतालच्या गावात केली. त्या ठिकाणी ते गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर ऑफिसरला भेटले. पुढे आणखीन काय झाले, ते आदिवासी महामंडळाकडे गेले कसा या गावामध्ये. तिथून पुढे काय झाले की माहिती मिळाली, पूर्वी येथे विक्री केली जात होती. नंतर ते पुढील त्या धनिवरी गावामध्ये गेले, तेथे त्यांना एक सरपंच भेटले, माजी सरपंच देऊ हांडा यांनी माहिती दिली. त्यानंतर पुढे त्यांनी आसावरी गावाकडे, त्या ठिकाणी आदिवासी जमातीकडे तांदूळ मिळेल असे सुचविले. तर हा चार्ट आपण कम्प्लीट करू. सेकंड बॉक्समध्ये आपण लिहू शकता, विजिटेड विलेजेस नियर बाय. हू विजिटेड विलेजेस नियर बाय? व्यंकटेश्वरन अय्यर अँड हिज अ फ्रेंड विजिटेड द विलेजेस नियर बाय फॉर द राईस, फॉर द कसबाई राईस. पुढे काय केलं आणखीन, विजिटेड गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर ऑफिसर. तरी आपण या बॉक्समध्ये कम्प्लीट करू शकता. पुढे बॉक्समध्ये लिहू शकता आपण, लिहावे विजिटेड आदिवासी महामंडळ ॲट कसा. कसा गावातील आदिवासी महामंडळामध्ये ते या बियाण्याच्या शोधासाठी गेले.
पुढील बॉक्समध्ये आपण घेऊ शकता मेट देहू हांडा, रायटर मेट देहू हांडा द एक्स सरपंच ऑफ अ विलेज धनीवरी. आणि शेवटचा बॉक्स येथे तुम्हाला दिलेलाच आहे. शेवटी मग धनीवरीमधून ते आसावरीला गेले, आदिवासी भागामध्ये बोरीपाड्याला गेले आणि तिथे त्यांना बियाणे मिळाले. बॉट कसबाई राईस फ्रॉम अन आदिवासी वुमन इन अ रिमोट एरिया ऑफ बोरीपाडा. तर बोरीपाडा येथील असलेल्या दुर्गम भागामध्ये त्या ठिकाणी आदिवासी महिलेकडून या ठिकाणी लेखकाला हे बियाणे मिळाले. आफ्टर कम्प्लिटिंग दिस ॲक्टिव्हिटी वी हॅव टू सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. रीड दिअर A3. रीड द टेक्स्ट अँड फिल इन द ब्लँक्स वन इज डन फॉर यू. वाक्य वाचा आणि रिकाम्या जागा भरा. आता रिकाम्या जागा रिकामे हेच या ठिकाणी जे आहे त्या पेजमध्ये आपण एक्झॅक्ट ॲक्युरेट उत्तर त्या ठिकाणी लिहायचे आहे. आपण आपल्या नोटबुकवर लिहू शकता, आपण माझ्याबरोबर त्या ठिकाणी रायटिंग टास्क पूर्ण करू शकता. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे आपल्याला रायटिंग टास्क आहे, ते आपण कम्प्लीट केलेच पाहिजे. पहा, फर्स्ट सेंटेन्स, एक उत्तर दिलेलं आहे तिथे आणि ते उत्तर बोल्डमध्ये आहे. द ऑथर वॉन्टेड टू ग्रो डॅश 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 अँड द आन्सर इज ऑर्गॅनिक मूग. नाव सेकंड सेंटेन्स, मोरू दादा वॉन्टेड टू स्प्रे डॅश डॅश ऑन द मूग क्रॉप. 2004 साली एप्रिलमध्ये जेव्हा लेखकाने मूग हे पीक घेतले, पीक पेरल्यानंतर पुढील काळामध्ये मोरूदादांना काय वाटत होते की त्या मुगाच्या पिकावर लेखकाने काय करावे, तर काही रसायने फवारावीत, कीटकनाशके फवारावीत. अगदी बरोबर उत्तर आहे. कम्प्लीट करा वाक्य. मोरूदादा वॉन्टेड टू स्प्रे सम पेस्टिसाइड्स ऑन द मूग क्रॉप. नाव थर्ड सेंटेन्स, सी सेंटेन्स, लुक, बबन्स फादर अँड सम एल्डर्स मेन्शन द नेम ऑफ डॅश डॅश डॅश. लेखकांना देशीवान पेरायचे होते आणि देशीवानाच्या बाबतीत चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांना बबनच्या वडिलांनी आणि काही वयस्कर जुन्या व्यक्तींनी कोणते तांदळाची जात किंवा कोणते तांदळाचे बियाणे सुचविले सांगितले. कसबाई, अगदी बरोबर. तरी वाक्य कम्प्लीट करा. बबन्स फादर अँड सम एल्डर्स मेन्शन द नेम ऑफ कसबाई. आता डी सेंटेन्स पहा, फोर्थ सेंटेन्स, देव अंडा यांचे डायलॉग आहेत आणि इन्व्हर्टेड कॉमामध्ये हे वाक्य कम्प्लीट करायचे आहे आपल्याला. पुढील, हायब्रिड्स नीड मोर डॅश डॅश सेड देहू हांडा. धनिवरी गावचे माजी सरपंच यांनी देहू हांडा यांनी सुचविले की ह्या संकरित बियाणांना, संकरित पिकांना काय जास्त लागते, तर त्या रिकामी जागी आपण 3 शब्द भरायचे. तुम्ही ओळखलं असेल उत्तर आणि बरोबर. काय जास्त लागते संकरित पिकांना, बियाणांना? जास्त पाणी लागते, खते जास्त लागतात आणि कीटकनाशके जास्त फवारावी लागतात. करेक्ट. तर आपण हे वाक्य पूर्ण करा. हायब्रिड्स नीड मोर वॉटर फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स सेड देहू हांडा. लास्ट सेंटेन्स ऑफ दिस ॲक्टिव्हिटी, फिल इन द ब्लँक्समधील शेवटचे वाक्य पहा. द ऑथर बॉट BUY, बाय म्हणजे टू बाय म्हणजे विकत घेणे, त्याचा भूतकाळ आहे बॉट. तर द ऑथर बॉट डॅश डॅश किलोज ऑफ राईस फ्रॉम अन आदिवासी वुमन हू लिव्ड इन रिमोट हिल्स. दुर्गम भागामध्ये टेकड्यामध्ये राहणाऱ्या आदिवासी महिलेकडून लेखकाने किती किलो बियाणे विकत घेतले? 10 किलो. अगदी बरोबर. तर उत्तर आपण पूर्ण करायचे आणि फिल इन द ब्लँक्स कम्प्लीट करून सेंटेन्स कम्प्लीट करायचे. आपण पूर्ण वाक्य घ्यायचे, फक्त त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्सचे शब्द घ्यायचे नाहीत. द ऑथर बॉट 10 किलोज ऑफ राईस फ्रॉम अन आदिवासी वुमन हू लिव्ड इन रिमोट हिल्स. फ्रेंड्स, वी हॅव कम्प्लीटेड फर्स्ट ॲक्टिव्हिटी अँड इन द फर्स्ट ॲक्टिव्हिटी देअर वेर 3 ॲक्टिव्हिटीज. वी हॅव कम्प्लीटेड व्हेरी clearly and accurately. So look at the second activity, A2. List the reactions of the agriculture officer to the author's inquiry about Kasbai rice seeds. One is done for you. आपण टेक्स्ट वाचलेले आहे, अभ्यास केलेला आहे. आपण या ठिकाणी
शेतकी अधिकाऱ्याच्या प्रतिक्रिया, जेव्हा लेखकांनी त्या ठिकाणी कसबाई तांदळाच्या बियाणाविषयी चौकशी केली तर शेतकी अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या? तीन प्रतिक्रिया लिहायच्या आहेत. एक प्रतिक्रिया तर आपल्याला माहितीच आहे. तर पहिली प्रतिक्रिया इथे दिलेली आहे. शेतकरी अधिकाऱ्याने काय प्रतिक्रिया दिलेली आहे? व्हॉट इज द फर्स्ट रिॲक्शन ऑफ ॲग्रिकल्चर ऑफिसर? यस, ही हॅड नॉट हर्ड ऑफ कसबाई. कसबाई बियाणाविषयी तर त्यांनी ऐकलेच नव्हते. पहा आता पुढे आणखीन काय आपल्याला प्रतिक्रिया लिहिता येतील. पहा, ॲग्रिकल्चर ऑफिसर्स टोल्ड द ऑथर दॅट विलेजर्स वेअर डिसिविंग हिम. हे कसबाई बियाणे तर कधी ऐकले नाही, माहिती नाही, बियाणे नाहीच. तुम्हाला हे खेडूत काहीतरी फसवतात, चुकीचा मार्ग दाखवतात, वेगळीकडे जाण्यासाठी सांगतात, असे म्हटले. पुढे आणखीन म्हटले, पहा, ही रॅटल्ड ऑफ द नेम्स ऑफ हायब्रिड्स. पुढे काय सांगितलं ॲग्रिकल्चर ऑफिसरने? हे जे संकरित बियाणे आलेले होते G4, येस, तर त्या नवीन बियाणे किंवा संकरित बियाणे लावा, प्रायोगिक तत्वावर मोफत बियाणे देतो, असे ते म्हटले होते. आणखीन काय पुढे केले? ही ऑफर टू गिव ऑथर सम ऑफ द हायब्रिड्स फ्री ऑफ कॉस्ट फॉर ट्रायल. आणि मग या ठिकाणी एक संकरित बियाणांची मोफत तुम्हाला लागवड करण्यासाठी किंवा प्रयत्न करण्यासाठी ट्रायल करण्यासाठी आम्ही देऊ, असे ते म्हटले. सेकंड ॲक्टिव्हिटी, गो थ्रू द टेक्स्ट. टेक्स्ट वाचन करा. पुढील ॲक्टिव्हिटी आपल्याला फार महत्त्वाची आहे. गो थ्रू द टेक्स्ट वन्स अगेन अँड नोट डाऊन देवहंडा फॉन्ड मेमरीज ऑफ कसबाई इन युअर एक्झरसाइज बुक. वन इज डन फॉर यू. आता देवहंडा यांनी कसबाईविषयीच्या जुन्या, त्यांना खूप आवडत होता कसबाई, त्या स्मृती, त्या आठवणी, कसबाई तांदळाचा सुगंध, त्याची चव, त्याच्या असलेल्या त्या ठिकाणी पौष्टिकता, त्याची असलेली बळकटी, त्याच्या असलेले त्याची स्ट्रेंथ, ह्या सगळ्या गोष्टी देवहंडांनी सांगितलेल्या आहेत. एक इथे दिलेले, आपण राहिलेल्या तीन कम्प्लीट करायच्या आहेत. देवहंडा हॅज फॉन्ड मेमरीज ऑफ कसबाई, दे आर ॲज फॉलोज. इट नीड्स लेस रेन. काय सांगितले? अरे कसबाई तांदळाला तर जास्त पाण्याची गरज नाही, पावसावर येणारे पीक आहे, आणि पाऊसही कमी असला तरी निश्चित कसबाई बियाणे येते. पुढे पा, आणखीन काय सांगितले? इट नीड्स लेस फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. या कसबाई बियाणाला तर फर्टिलायझर्स कमी लागतात, पेस्टिसाइड्स कमी लागतात किंवा लागतच नाहीत, असे कळवले. कारण कसबाई लावल्यानंतर कुणी खते किंवा फवारण्या कीटकनाशकाच्या केलेल्या त्यांना आठवत नाहीत. आणखीन त्यांनी सांगितले, पहा, इवन वेन देअर वेअर फ्लॅश फ्लड्स. 60 साली जेव्हा तेथे मोठा अचानक महापूर आला होता, इवन वेन देअर वेअर फ्लॅश फ्लड्स द कसबाई क्रॉप हॅड सर्वाइव्हड. अचानक मोठा महापूर आला होता आणि मग त्या धनिवरी गाव असेल, आसावरी असेल, या भागामध्ये एवढा पूर आला होता, त्या पुराने सर्व शेती, बाकीचे पिकं नष्ट झाले. परंतु पूर ओसरल्यानंतर हे गावकरी जेव्हा परतले, शेताकडे आले, गावात आले, त्यांनी पाहिले तर कसबाई तांदळाचे पीक जसेच्या तसे उभा होते ठामपणे. म्हणजे त्या पिकाची असलेली स्ट्रेंथ, बळकटी, चिवटपणा, या गोष्टी लेखकाला देवहंडा यांनी कळविल्या, सांगितल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन ॲक्टिव्हिटीज पूर्ण केलेल्या आहेत. या दोन ॲक्टिव्हिटीज नंतर आपल्याला पुढील ॲक्टिव्हिटी पाहिजे आहे, A3. A3 ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी कम्प्लीट करायची आहे. द रायटर सेज ही ग्रीव अँड ऑफुल लॉट ऑफ मूक. एक्सप्लेन द वर्ड ऑफुल इन दिस सेंटेन्स. लेखक म्हणले की 2004 साली मी त्या ठिकाणी मुगाचे पीक घेतले, स्थानिक बियाणे पेरले, कुठले खत नाही, फवारणी नाही, काही नाही, आणि मग त्यांना जे काही 3 क्विंटल 300 किलोग्रॅम मूग मिळाले, हे पाहून त्यांना अगदी आश्चर्य वाटले
एन आफुल आश्चर्यकारक, एन आफुल आ प्लॉट मूग, याचा अर्थ आश्चर्यकारक मुबलक प्रमाणात मुगाचे पीक, तर याचे उत्तर आहे एन एक्सिडिंगली लार्ज क्वांटिटी, मुबलक प्रमाणात असा अर्थ होतो मोठ्या प्रमाणात। तर हे सर्व झाल्यानंतर पुढील ॲक्टिव्हिटीज आपण रीड करायचे सोडवायचे आहे। पहा A3 मधील सेकंड ॲक्टिव्हिटी, द वर्ड सेंट इज डिफरंट फ्रॉम इट्स सिनोनिम्स। आता सेंट या शब्दाचा समानार्थी शब्द कसा आहे पहा, ॲरोमा, फ्रॅग्रन्स और परफ्यूम। परंतु येथे पहा, कारण परफ्यूम हे वगैरे नष्ट होतात, कृत्रिम असतात, अत्तर वगैरे निघून जाते, परंतु या ठिकाणी जो काही त्या तांदळाचा जो काही अरोमा आहे, सुगंध आहे, सेंट आहे, तो डीप आहे, तो नष्ट होत नाही, मंद आहे परंतु फार चांगला सुगंध आहे। आणि म्हणून पुढे त्याच ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात आपणाला थोडेसे रायटिंग करायचे आहे। पहा जरा, द वर्ड सेंट इज डिफरंट फ्रॉम इट्स सिनोनिम्स ॲरोमा, फ्रॅग्रन्स और परफ्यूम, यापासून हा वेगळा आहे। एक्सप्लेन हाउ द वर्ड सेंट इन द सब टायटल सेंट ऑफ द राईस हॅज अ डीपर मीनिंग दॅन परफ्यूम ऑर फ्रॅग्रन्स, टिक फ्रेजेस हॅविंग अ सिमिलर मीनिंग फ्रॉम द फॉलोइंग। या ठिकाणी फ्रेजेस आहेत, या फ्रेजेसचं आपण या ठिकाणी वाचन करून अर्थ घ्यायचा। इन परसुएट ऑफ, टू स्मेल अ रॅट, टू बी कीन, सी द नेक्स्ट पेज, ऑन द ट्रायल ऑफ, टू फील अंडर द वेदर। तर ह्या सर्व फ्रेजेसचा आपण रीडिंग करत असताना भाग पाहिलेला आहे। तरी आणखीन काही जो रीडिंगचा भाग आहे तो तुम्ही या ठिकाणी कम्प्लीट करायचा आहे, कम्प्लीट केला पाहिजे। काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्ही स्वतः या ठिकाणी रायटिंग करायच्या आहेत, पाहायच्या आहेत। पहा आता पुढील ॲक्टिव्हिटीचे आपण रीडिंग करत आहोत। या ठिकाणी रीडिंग करत असताना फोर्थ ॲक्टिव्हिटीचा भाग पाहू आपण, रीड द फॉलोइंग सेंटेन्स, शी मटर्ड इन रिप्लाय अँड वी लुक ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन। ती आदिवासी महिला काहीतरी पुटपुटले आणि मग त्याचा अर्थ समजण्यासाठी आम्ही जीवनकडे पाहिलो। दीज आर टू कम्प्लीट सेंटेन्सेस अंडरलाईंग द अबव सेंटेन्सेस। हे वरील दोन जे वाक्य आहे एकच आहे, पण हे दोन वेगवेगळे स्वतंत्र वाक्य आहेत, दोन स्वतंत्र क्लॉज आहेत। हे अँडने जोडलेलं वाक्य आहे, शी मटर्ड इन रिप्लाय हे हा एक वाक्याचा क्लॉज आहे, आणि दुसरा क्लॉज आहे वी लुक ॲट जीवन फॉर क्विक इंटरप्रिटेशन, दिस इज द सेकंड क्लॉज ऑफ द सेंटेन्स। फ्रेंड्स, दीज टू सेंटेन्सेस आर पुट टुगेदर बाय युझिंग द कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड। मग या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनच्या साह्याने या दोन वाक्याला एकत्र केलेले आहे, जोडलेले आहे। सच सेंटेन्सेस which are joined by coordinating conjunctions and but or either neither nor either or are called compound sentence। याला संयुक्त वाक्य म्हणायचे। संयुक्त वाक्य काय म्हणायचे, कारण हे संयुक्त वाक्य या ठिकाणी joined by coordinating conjunctions। तर या ठिकाणी उभयान्वयी अव्ययानी जोडलेली जे वाक्य आहेत त्याला आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असे म्हणतो, आणि त्याला कंपाऊंड सेंटेन्स असे म्हणतो। पहा आता इथे काही वाक्यांचा भाग आहे, याच्यामध्ये काही सिम्पल सेंटेन्स असतील, काही सबॉर्डिनेट क्लॉज असतील, काही मेन क्लॉज आहे। खूप इंटरेस्टिंग पार्ट पुढे आपल्याला ग्रामरचा दिलेला आहे, तोही आपण या ठिकाणी पाहत आहोत। पहा, सेंटेन्स ए अँड बी आर सिम्पली सिम्पल सेंटेन्सेस, बोथ आर सिम्पल सेंटेन्सेस। Each of them has only one subject and one predicate. Sentence A and B can be written in another way. आता हेच वरील वाक्य कंपाऊंड सेंटेन्स वेगळ्या पद्धतीने कसे लिहिता येईल, आणि जर वेगळ्या पद्धतीने लिहिले तर ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स होईल, मिश्र वाक्य होऊ शकेल। हा एक उत्तर दिलेले आपल्या टेक्स्टमध्येच आपण त्याचे वाचन करायचे। As is a subordinative conjunction, as she muttered in reply, comma, we look at Jivan for a quick interpretation. This sentence begins
with a subordinating conjunction as. हे वाक्य सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ॲज ने सुरू झालेलं आहे. दिस इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि म्हणून याला मिश्र गुंतागुंतीचे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असे म्हटलेले आहे. पुढे काय म्हटलेले पहा, कॉम्प्लेक्स सेंटेन्सविषयी काय माहिती आहे. टू सिंपल सेंटेन्सेस जॉईन्ड बाय सबऑर्डिनेट कंजंक्शन्स आर कॉल कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. आता यापूर्वी आपण पाहिले टू सिंपल सेंटेन्सेस जॉईन्ड बाय कोऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन्स. आता कोऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन्सने जोडले तर कंपाऊंड सेंटेन्स आणि सबऑर्डिनेटिव्ह कंजंक्शनने जोडले तर काय होतात, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. द सबऑर्डिनेट कंजंक्शन नीड नॉट ऑलवेज बी इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्सेस. आता सबऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन्स हे सुरुवातीलाच येऊ शकते का, आले पाहिजे का, येत असते का, नाही त्याची गरज नाही. काही सबऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन्स सुरुवातीला आपण घेऊ शकता, वाक्याच्या रचनेनुसार वाक्याच्यामध्ये घेऊ शकता आणि मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण करू शकता. मग अँड, बट, ऑर, नायदर नॉर, आयदर ऑर सोडून जे बाकीचे वाक्य जोडणारे जे शब्द आहेत, ॲज, 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 सो दॅट किंवा दॅट, त्यानंतर जे काही इफ अँड लेस, आयदर, त्यानंतर नो सूनर दॅन, ॲज सून ॲज, ॲज ॲज ॲज, हे सर्व वाक्य जे आहेत, दो, आल दो, इवन दो, हे सर्व कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात कारण ते सबऑर्डिनेटिव्ह कंजंक्शनने जोडलेले असतात. तर आपण या ठिकाणी पहा एक कार्य करायचं आहे, मेक पेअर्स अँड ग्रुप्स अँड फाइंड आउट सम मोर सिंपल कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्सेस फ्रॉम द टेक्स्ट. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ सबऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन्स. आता सबऑर्डिनेटिव्ह कंजंक्शनची लिस्ट पण करायची आहे, हे काम आपण करायचे आहे. परंतु आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण हे काही मित्राची मदत घेऊन किंवा आपल्या इतर मित्राबरोबर चर्चा करून वाक्य शोधू शकत नाही. वैयक्तिक आपण अभ्यास करायचा आहे, स्वतः टेक्स्ट रीडिंग करा. रीडिंग करत असताना असे काही जे वाक्य येतील सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स, तर ते वाक्य आपल्या नोटबुकमध्ये पॉईंट आउट करा, लिहून काढा, नोट डाऊन करा. आता त्याच पेजवर 33 पेजवर आपण पाहत आहोत, फिफ्थ ॲक्टिव्हिटीचा भाग आपण या ठिकाणी रीडिंग करत आहोत, एक्सप्लेन पण करणार आहोत आणि पाहणार पण आहोत. पहा, लुक ॲट द क्वेश्चन ॲक्टिव्हिटी. प्लॅंटिंग ए फाईव्ह, फर्स्ट प्लॅंटिंग अँड ग्रोविंग मोर क्रॉप्स अ इयर सीम्स टू बी प्रोग्रेस बाय नॉर्मल स्टँडर्ड्स बट द चॅप्टर मेक्स अ केस अगेन्स्ट इट, गिव्ह रिझन्स. आता पहा, सामान्य आदर्शाप्रमाणे किंवा मानदंडाप्रमाणे अधिकाधिक पिके लावणे व पिकविणे म्हणजे प्रगती मानली जाते. परंतु या प्रकरणात त्याच्या विरुद्ध बाजू युक्तिवाद मांडलेला आहे, याचे कारण सांगायचे. मित्रांनो, आपण सर्व ग्रामीण भागात राहता, शेतकऱ्याचे आपण सर्व ॲक्टिव्हिटीज आपण पाहतो, आपल्याला माहिती आहेत. तर शेतकरी किंवा आपणसुद्धा काय करतो, जास्तीत जास्त पिके कमी काळामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. वर्षामध्ये शक्यतो एका वर्षात एक किंवा दोन पिके घेतली जातात, परंतु आपण काय करतो, एका वर्षामध्ये दोन, तीन, चार चार पिके घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मग हा लेसन तर त्याच्या विरुद्ध आहे. या ठिकाणी जे काही ॲग्रिकल्चर सेक्टर आहे याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगकडे कशा पद्धतीने लोकांनी कार्य केलं पाहिजे कल आहे, हे आपण पाहिलेलं आहे. तर आपण अधिकाधिक पिके लावणे किंवा पिकविणे याला प्रोग्रेस मानतो, परंतु त्याविरुद्ध लेखकाने युक्तिवाद मांडलेला आहे. याचे आन्सर मी एक्सप्लेन करतो. क्वेश्चन फिफ्थ ए, फर्स्ट ॲक्टिव्हिटी. आय एम गोइंग टू एक्सप्लेन, यू शूड लिसन अँड राईट डाऊन. द ऑथर सेज दॅट बाय ग्रोविंग हायब्रिड्स द फार्मर मे गेट बेटर यील्ड्स इनिशियली. लेखक सांगतात की संकरित बियाणे लावले सुरुवातीला शेतकऱ्याला भरपूर उत्पन्न मिळते, परंतु पुढे पुढे काय होते. मित्रांनो, हायब्रिड बियाणे सुरुवातीला लावतो, भरपूर उत्पन्न मिळते, पुन्हा पुन्हा हायब्रिड बियाणे जास्त पिके घेऊ लागलो की उत्पन्न त्या ठिकाणी कमी होते.
क्वांटिटी कमी होते, क्वालिटी तर नसतेच त्या संकरित हायब्रिड बियाणाला. आणि पुढे काय घडते पा, जास्त खते, जास्त पाणी, जास्त फवारण्या आणि कमी उत्पादन असे घडते. द ऑथर सेज दॅट, म्हणून आपण लक्षात ठेवा, ऑथर सेज दॅट बाय ग्रोविंग इन हायब्रिड्स द फार्मर मे गेट बेटर यील्ड्स इनिशियली बट इन द लॉन्ग रन द यील्ड्स डिक्रीजेस. आणि मग सारखी सातत्याने पिके घेतली की उत्पन्न कमी होते. बिसाइड्स हायब्रिड्स नीड मोर वॉटर, मोर केमिकल्स, मोर फर्टिलायझर्स अँड द अमाऊंट्स नीडेड इन्क्रीज इच इयर. प्रत्येक वर्षी त्याची भूक, त्या पिकाची किंवा त्या मातीची भूक वाढतच जाते, जास्त खते मागते. अल्टिमेटली दिस विल लीड टू रिडक्शन इन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल अँड द डिप्लेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस. द इफेक्ट ऑफ द केमिकल्स ऑन ह्युमन्स टू मे बी डिझास्टरस. मानवी शरीरावर होणारे त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते फार भयानक आहेत. हेन्स प्लॅटिंग अँड हार्वेस्टिंग मोर क्रॉप्स थ्रू कन्व्हेन्शनल मेथड्स मे लुक अट्रॅक्टिव्ह इनिशियली बट वॉट वी ॲक्च्युली नीड आर द ट्रॅडिशनल मेथड्स विच होल्ड ऑन टू द रिच बायोडायव्हर्सिटी ऑफ आवर लँड. म्हणून संकरित बियाणे सुरुवातीला चांगले वाटते, परंतु जेव्हा आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने पिके घेतो, स्वदेशी बियाणे घेतो, त्यावेळेस आपण या ठिकाणी जैविक विविधतेच्या किंवा ही जैविक विविधताची संपन्नता आहे ती संपन्नता टिकवून ठेवतो, ती संपन्नता आपल्याला मिळते. फ्रेंड्स, याच पेजवर आणखीन दोन ॲक्टिव्हिटीज आहेत, तीन आहेत, पुढील चारही ॲक्टिव्हिटीज आपण वाचू, वाचन करू. डिस्क्राईब इन अबाउट 150 वर्ड्स युअर एक्सपिरियन्स सिमिलर टू द रायटर्स वेन यू परस्यू समथिंग अँड रिच युअर गोल. या कॉल ऑफ द सॉइल लेसनमध्ये आपण पाहिले की लेखक व्यंकटेश्वरन अय्यर त्यांना एका गोष्टीचा शोध घ्यायचा असतो, कसबाई तांदळाचे बियाणे त्यांना शोधायचे असते, आणि मग कशाप्रकारे ते पाठला करतात, शोधाशोध घेतात, गावात विचारतात, सभोवताली विचारतात, त्या ठिकाणी असलेल्या विकास महामंडळाकडे जातात, ॲग्रिकल्चर ऑफिसरकडे जातात, धनीवरील असलेल्या देहूहंडाकडे जातात, पुढे आसावरी गावात जातात, आणि पुढे मग गोरीपाडा येथे एका ग्रामीण आदिवासी महिलेकडून त्यांना ते बियाणे मिळते. बियाणे मिळाले की किती प्रचंड आनंद होतो. तशाच पद्धतीने तुम्ही एखाद्या गोष्टीचा शोधशोध करत असाल आणि कशा पद्धतीने तुम्ही शोधशोध केला आणि तुम्हाला मिळाल्यानंतर कशा पद्धतीने त्या ठिकाणी तुमचे ध्येय तुम्हाला मिळाल्यासारखे वाटले, हे तुम्ही थोडेसे एक पर्सनल रिस्पॉन्स आहे. एक 150 वर्ड्समध्ये आपण याचे उत्तर लिहून काढू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, थर्ड ॲक्टिव्हिटी, द रायटर गोज इन सर्च ऑफ अन इनव्हॅल्युएबल इंडिजियस व्हरायटी ऑफ सीड्स. आता या ठिकाणी इंडिजिनस याचा अर्थ स्वदेशी, लोकल, स्थानिक. लेखक कशा पद्धतीने त्या ठिकाणी मूळच्या इंडिजिनस याचा अर्थ स्वदेशी स्थानिक व्हरायटीकडे किंवा ते शोधण्याकडे जातात. आणि मग हे करत असताना लिस्ट थ्री रिझन्स फॉर द इम्पॉर्टन्स ऑफ कीपिंग रेकॉर्ड्स ऑफ आवर इंडिजिनस ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. आणि मग स्थानिक स्वदेशी आपण बियाणे लावतो, त्याची नोंद ठेवतो, त्याचा कालावधी, त्याचे महत्त्व, त्याची पौष्टिकता हे लिहून ठेवणे किती महत्त्वाचे आहे, कारण ही सर्व नामशेष होत आहे आणि जर लिखाण नसेल तर ते कोणालाही मिळणार नाही. आणि म्हणून लेखकाने सुद्धा पुढे त्या ठिकाणी सुंदर असे एक पुस्तक लिहिले आणि मग त्या ठिकाणी त्यांनी त्या सर्व गोष्टीची नोंद ठेवली, जेणेकरून नवीन जे काही ऑर्गॅनिक फार्मिंग करतील, नवीन जे काही शेतकरी येतील किंवा ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांसाठी निश्चितच हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक असेल, मूंग ओव्हर मायक्रोचिप्स. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी पहा, राईट अ ब्लॉग इन अबाउट 100 or 150 वर्ड्स ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग. तर ऑर्गॅनिक फार्मिंगवर आपण या ठिकाणी ब्लॉग तयार करायचा आहे आणि तो ब्लॉग आपण छानपैकी लिहू शकता. ब्लॉग रायटिंगमध्ये एक तर ऑर्गॅनिक फार्मिंगचे महत्त्वही आपण सांगू शकाल आणि ब्लॉग रायटिंगचा अभ्यास पण होऊ शकेल.
फ्रेंड्स सी द नेक्स्ट पेज पेज नंबर 34 या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत तर या ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी वाचन करून पुढील एक टेबल अगोदर आपण पाहणार आहोत तो पहा रीड द क्वेश्चन ऑर्गॅनिक फार्मिंग इज द नीड ऑफ द टाइम सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे कारण सध्या आपण पाहतो रासायनिक शेतीने आपले किती प्रचंड नुकसान होत आहे वेगवेगळे आजार निर्माण होत आहेत त्याचबरोबर पौष्टिकता नष्ट होत आहे पिके नष्ट होत आहेत रोगराई वाढत आहे प्रदूषण वाढत आहे त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे जे काही जर्म्स आहेत कीटक आहेत जे शेतीला पूरक आणि पोषक आहेत किंवा काही पक्षी आहेत ते नष्ट होत आहेत मग या ठिकाणी या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत पहा ऑर्गॅनिक फार्मिंग इज द नीड ऑफ द टाइम राईट युअर व्ह्यूज इन फेवर अँड अगेन्स्ट द स्टेटमेंट आता व्ह्यू कॉन्ट्रव्ह्यू आपणाला भाग आहेच तर व्ह्यूजमध्ये आपण पाहू शकता काय फायदा काय आहे काय व्ह्यूज मांडलं आहे काय मत मांडलं आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचं प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट सेंद्रिय शेतीने पर्यावरणाचे रक्षण केले जाते प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट देन मिनिमायजेस सॉईल डिग्रेडेशन अँड इरोजन माती आणि शेतीचा ऱ्हास कमी होतो पत चांगली राहते मेंटेन लाँग टर्म फर्टिलिटी ऑफ द सॉईल मातीची सुपीकता जास्त काळ टिकून राहते एक पीक घेतल्यानंतर दुसऱ्या पिकाला सुपीकता टिकून राहते रिसायकल्स रिसोर्सेस इफिशियंटली आणि हे सर्व अतिशय सक्षमदृष्ट्या रिसायकल जे आहे ते सर्व चाललेले असते करता येते द काउंटर व्ह्यूमध्ये फूड विल बी इन शॉर्ट सप्लाय फॉर द युअर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन आपण सेंद्रिय शेती करू लागलो तर उत्पन्न कमी निघते उत्पन्न चांगले असते क्वालिटीचे परंतु क्वांटिटी कमी असते तर काउंटर व्ह्यूमध्ये याच्या विरुद्ध किंवा आपले मत काय मांडू शकता वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य कमी पडेल पुढे आणखीन काय मांडू शकता मत एक्सपेन्सिव्ह अँड लेबरस ही जुनी पद्धत पहा एक्सपेन्सिव्ह अँड लेबरस लेसर इल्ड फार्मर्स डू नॉट मेक मच प्रॉफिट खर्च जास्त आहे कष्ट जास्त आहे त्याचबरोबर शेतकरी एवढे कष्ट करतात त्यांना भरपूर उत्पादन मिळत नाही शेतकऱ्याचा नफा जास्त होत नाही त्यानंतर काय सांगू शकाल काउंटर व्ह्यूमध्ये लॉंगर ड्युरेशन फॉर हार्वेस्ट हो अगदी हे बरोबर आहे कारण आपण एक उदाहरण पाहिलं कसबाई बियाणे लोकांनी लावायचे का सोडून दिले कसबाई तांदूळ पेरण्याचे किंवा लागवड करण्याचे सोडून दिले कारण त्याला जास्त कालावधी लागतो कारण देशी वाणाला कालावधी जास्त लागतो फ्युअर क्रॉप्स आर ग्रोन आणि मग काय होतं पहा जास्त कालावधी लागतो म्हणजे वर्षातून एकच पीक घ्यायचे दुसरे पीक घेताच येत नाही मग काय केले तर मग या ठिकाणी काय केले लोकांनी संकरित बियाणे लावले कमी कालावधीमध्ये निघू लागले दुसरे पीक घेऊ लागले तर अशा पद्धतीने या काउंटर व्ह्यूजमध्ये आपल्याला चर्चा करता येईल हे सर्व करत असताना आपण या ठिकाणी अपील रायटिंग पण करायची आपल्या क्लासमेट्सला अपील करायची आहे अपील युअर क्लासमेट्स टू से नो टू जंक फूड आपण जंक फूड घेणार नाहीत आपण सगळ्या मित्रांना सांगा राईट अँड अपील टू प्रेफर ऑर्गॅनिक फूड ओवर जंक फूड फ्रेंड्स टुडे वी हॅव सीन ब्रेनस्टॉर्मिंग ऑफ द लेसन अँड वी हॅव कम्प्लिटेड ऑल ॲक्टिव्हिटीज रिमेनिंग ॲक्टिव्हिटीज ऑर रिमेनिंग पार्ट्स रिमेनिंग व्हिडिओज वी विल सी टुमारो आफ्टर द टू ऑर थ्री लेसन्स वी विल स्टार्ट पोएट्री सेक्शन अँड इन द नेक्स्ट व्हिडिओज वी विल मीट ऑन द पोयम फर्स्ट पोयम द चेरी ट्री ओके सी यू फ्रेंड्स